आलेलो आहे घरी, आता मी खातोय पेढा. तर चला आता पेढा करतो. आजी पण हसली आहे, तिथे बसली आहे पण हसली आहे. लेट सी, हा व्लॉग बघत राहा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेलो आहे माझ्या गावाला, आईनीला, आणि आज पालखी आहे. तर आत्ता पालखीची भेट होणार आहे थोड्या वेळात. तर तुम्हाला पालखीचं दर्शन देणार आहे मी. माझ्या गावात आलो आहे आईनीला. गेल्या टायमाला तुम्हाला वीर दाखवली नव्हती, इथे वीर आहे आणि इथे माझं घर वरती आहे. बघू शकता तुम्ही, या रोडनी आहे. आणि मी माझा घेतला कॅमेरा हातात, आणि विथ फॅमिली आहे मी. माझी फॅमिली आहे पूर्ण. आता मी जातो आहे मंदिरात. आम्ही सगळे जातो आहे मंदिराच्या इथेच येणार आहे. पालखी भेट होणार आहे आणि मग तिकडे पालखी नाचवणार आहेत. चल. आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ, भाऊ सुयोग. कारण कन्फ्युजन आहे, सगळे फॅमिली मेंबर्स खूप लांब लांबचे आहेत आणि खूप टायमानंतर भेट मिळतो आहे लॉकडाऊननंतर ऑब्व्हियसली. तर गावाला माझं घर बंद असतं, आता काकी आजी नाही राहिल्या, पण आता आम्ही इथे पालखीला सगळे दरवर्षी भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सुयोग तर खूप टाईम नंतर भेटतोय मला. सुयोगला माहीत पण नव्हतं की माझं चॅनल आहे. आता तर गाईज आता आलेलो आहे मंदिराच्या इथे गावाच्या. बघू शकता तुम्ही असते बघायची. गावात आल्यावरच भेटते. दाखवतो तुम्हाला हा सोहळा. आपण आनंदाने संपन्न करीत असतो पालखी भेट. या ठिकाणी 5 वेळा देवीला सन्मानान कर, 2 वर्षानंतर कोविड काळानंतर आपण आनंद अनुभवतोय. 5 वेळा या ठिकाणी मानाने भेटवले जाणार आहे. कृपया वाजन त्याने उठवण्याची गडबड करू नये, की जेणेकरून हा 2-3 मिनिटांमध्ये सोहळा संपून जावा. असं इतकं स्पीडने उठवू नये अशी खरं वाटकांना विनंती आहे. एकाच नाटामध्ये दोन्ही बाग्या नाचवल्या जाव्या आणि 5 वेळेने भेटून जावे, ही एक इच्छ आहे. Thank you.
चला बघितली तुम्ही पालखी, आवडला असेल व्हिडिओ. श्रियान झोपला, ए झोपला, ए दिलो जातोय श्रियान, निघालो निघतोय मी, टाटा किशी दे मला, बाय. गाडी आणलीस? हो गाडी आईला. तर गाईस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. झोलाई आणि देव केदार यांची गाठभेट झाली, दोन पालख्यांचं मिलन माझ्या गावातलं आईनीमधलं. हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. चलो बाय.